लेक्सस डिझाईन अवॉर्ड इंडियाने 12 वर्गवारीमध्ये पुरस्कार प्रदान केले असून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडे 700 पेक्षा अधिक प्रवेशिका आल्यात. खुल्या प्रवर्गात इंडी डिझाईनच्या पूल मॅगझिन, डिझाईन फॉर क्राफ्टमध्ये सेफ फैजल, डिझाईन वर्कशॉपच्या ब्रिदी वेअर कलेक्शन, टेक्स्टाईल डिझाईनमध्ये टॉयल इंडियन कलेक्शन, डिझाईन थिंकिंगच्या ग्रीन सोल या प्रकल्पाला पुरस्कार देण्यात आला आहे. फर्निचर आणि इंटिरियर ॲक्सेसरीजमध्ये सिद्धार्थ सिरोहीच्या बारो फर्निचर कलेक्शनला उत्पादन डिझाईन विभागामध्ये डिझाईन डायरेक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या आयब्रेस्ट एक्झाम, पॅकेजिंग डिझाईनिंगमध्ये एलिफंट डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडच्या फ्रूट ज्योसेसची पेपरबोट श्रेणी, सार्वजनिक युटिलिटीसाठी डिझाईनमध्ये व्यंकटरमण असोसिएट्सच्या चर्च स्ट्रीटचा पुनर्विकास प्रकल्पाला सन्मानित करण्यात आलंय. परीक्षकांच्या निवडीच्या पुरस्कारामध्ये अक्षयपात्र फाउंडेशनच्या शिक्षणासाठी अमर्यादित जेवण, पीकेबी वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डेली डंप कचरा दृश्य आणि सुंदर बनवणे या प्रकल्पाला पुरस्कार देण्यात आलाय. डिझाईन हाऊस ऑफ द इयर विभागामध्ये एलिफंट डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडच्या फ्रूट ज्युसेसची पेपरबोट श्रेणी या प्रकल्पाला, तर सर्वोत्तम विद्यार्थी प्रकल्प विभागामध्ये गौतम रेड्डी NID यांच्या ऑस्मस सेल्फ वॉटरिंग प्लांटर या प्रकल्पाला पुरस्कृत करण्यात आलंय. लेक्सिसने December 2017 पुरस्कारांची घोषणा आणि प्रवेशिकांसाठी आवाहन केलं होतं. व्यावसायिक डिझाईन समुदायाकडनं 268 आणि मोठ्या प्रमाणावर 439 प्रवेशिका विद्यार्थ्यांकडनं अशा एकूण 707 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. महत्वाचं म्हणजे एलिफंट डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडला डिझायनर डिझाईन हाऊस ऑफ द इयरसाठी ग्रँड पिक्स पुरस्कार देण्यात आलाय. विजेत्यांची संपूर्ण यादी परिशिष्टात जोडण्यात आली आहे. लेक्सस इंडियाचे अध्यक्ष PB वेणुगोपाळ म्हणाले, आम्ही पहिल्या लेक्सस डिझाईन अवॉर्ड इंडियामुळे खूप रोमांचित झालो आहोत. प्रवेशकांची संख्या आणि दर्जा या दोन्ही गोष्टी आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहेत. या प्रवेशिका लेक्सस ब्रँड उभा असलेल्या कल्पनाशक्ती, कारागीर आणि डिझाईन यांच्या खऱ्या अर्थाने प्रतिबिंब आहेत. ADI इज काइंड ऑफ अ फॅमिली नेम फॉर द डिझायनर्स इन इंडिया अँड आय एम श्युअर इट्स अ फॅमिली नेम फॉर अस एज वेल. व्हेन वी थॉट अबाउट हाऊ डू वी टेक केअर ऑफ promoting the creators and designers, the next generation creators, we never had any other thought other than talking to ADI first, and we did not speak to anybody else. So that's the kind of respect that we have for this association. The second thing is the opportunity that we saw in the country. It's the fastest growing economy, and we have youngsters who are going to shape the future, and the youngsters from the design family will, with the inspiration, will find solutions for various problems that we have in the country and will take the nation forward to a greater heights. So that is the connect with the Indian Design Award.